वर्धा येथील खासगी बँकेतून सोने लुटणाऱ्या गँगना पोलिसांनी अटक केली आहे। यात यवतमाळ शहरातील 3 आरोपींचा समावेश असून या गँगकडून वर्धा येथील मुथूट फिनकॉर्प या बँकेमधून लुटण्यात आलेले 9 किलो पेक्षा अधिक सोने आणि लाखो रुपयांची रक्कम पोलिसांनी घटनेच्या काही तासातच रिकव्हर करीत सर्व आरोपींना अटक केली। वर्धा पोलिसांनी महेश आजाबराव श्रीरंग वय 35 राहणारा बहादुरा फाटा उमरेड रोड नागपूर पोस्ट ऑफिस सेलू या कारवाईला अंजाम दिला असून 2 दिवसांपूर्वी हा दरोडा टाकण्यात आला होता। मात्र घटनेच्या काही तासाच्या आत या सर्व आरोपींना यवतमाळ नजीकच्या करडगाव घाटात पकडण्यात आले। यानंतर पोलिसांनी गुरुवारी या कारवाईबाबत माहिती दिली। यात सोने चोरी प्रकरणात मुथूट पिकॉर्प या खासगी बँकेचा मॅनेजर मास्टरमाइंड होता, त्यानेच अन्य आरोपींना सोबत घेऊन आपल्याच बँकेत सोने लुटण्याचा कट रचला होता। या गँगला अटक केल्यानंतर ही खडबडजनक माहिती समोर आली। पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये बँकेचा मॅनेजर महेश आजाबराव श्रीरंग राहणार यवतमाळ, सध्या तो बहादूर फाटा उमरेड रोड नागपूर पोस्ट ऑफिस सेलू येथे राहत होता। या व्यतिरिक्त पकडलेल्या आरोपीमध्ये कुणाल धर्मपाल सुंदर वय 36 राहणार उज्ज्वल नगर, जीवन बबनराव गिरटकर वय 36 राहणार दर्डानगर यवतमाळ, कुशल सरदार आगासे कोल्हे लेआउट यवतमाळ यांचा समावेश आहे। यात एक आरोपी यवतमाळमधील भूखंड घोटाळ्यात सामील असून एक फार्मासिस्ट असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वर्धा शहरात मुख्य मार्गावर असलेल्या मुथूट फायनान्स या गोल्ड लोन देणाऱ्या बँकेवर 17 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकला होता। महिला कर्मचारीवर पिस्तूल रोखून व कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवित तिजोरीत असलेल्या कोट्यवधीचा सोना व लाखो रुपयांची रोख रक्कम लुटून सर्व आरोपी तेथून फरार झाले होते। यानंतर या दरोड्याची तक्रार वर्धा पोलीस येथे देण्यात आली होती। वर्धा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप यांनी तीव्र गतीने तपासाची चक्रे फिरवित बँकेत जाऊन आढावा घेतला। यानंतर बँक व्यवस्थापक महेश शिलंगे यांची चौकशी केली तेव्हा हा सर्व प्रकार पोलिसांच्या लक्षात आले। वर्धा येथील एलसीबी पोलीस पथकाने तात्काळ आरोपीचे लोकेशन काढत त्यांना यवतमाळ येथील यवतमाळ करडगाव घाटातून फरार होत असताना ताब्यात घेतले। या कारवाईत पोलिसांनी त्यांच्याकडून 9 किलोपेक्षा अधिक सोने व बँकेकडून लुटलेले 3 लाख रुपयांची रक्कम हस्तगत करीत व्यवस्थापक महेश शिरंगे व अन्य सर्व आरोपींना अटक करण्यात आली। विशेष म्हणजे बँकेत असलेल्या महेश शिरंगे व अन्य सर्व आरोपींना अटक करण्यात आली। विशेष म्हणजे बँकेत असलेले महेश शिरंगे यांनी यवतमाळ येथील या तरुणांना घेऊन बँकेत दरोडा टाकण्याचा कट रचून याला अंजाम दिला होता अशी माहिती वर्धा पोलिसांनी दिली आहे।